खूप लोकांनी म्हटलं होतं की दादाला बघायला आवडतं ब्लॉग मध्ये, म्हटलं चला दादाला थोडस घेत जाऊ आपण मध्ये मध्ये. नंदूला ब्रेकफास्ट मध्ये आज मी किवी देणार आहे. काय कशाचा आरडा ओरडा नानू? नानू काय चाललंय तुझं? नानू खेळ नाही करू, पाणी पी. आज जरा सकाळी वेळ आहे म्हटलं चला अंकिताच्या व्लॉग मध्ये आपणही यायला पाहिजे, आणि तिच्यासाठी बनवतोय मी साबुदाणा खिचडी. जनरली रोज ती सर्व करते म्हटलं एका दिवशी आपण करायला पाहिजे. आणि हा झाला माझा मसाल्याचा डब्बा एकदम रेडी. काय आहे? पनीर मूंग पराठा सरलाक विथ चीज. तर दिवसात ना एकदा तरी मी सरलाक तिला देते. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. दिवाळी झाली आणि मी पण खूप मोठा ब्रेक घेतला. ऑलमोस्ट 3-4 दिवसानंतर मी आज व्हिडिओ शूट करत आहे. ॲक्च्युली जे होते ना तेच ब्लॉग एडिट करायला वेळ मिळत नव्हता, अनायामुळे खूप ती झोपेल तेव्हा ते करावं लागतं, कारण ते कॉन्सन्ट्रेशनने केलं ना तर फास्ट होतं, आणि जर असं तिच्याशी खेळता खेळता केलं ना तर होत नाही. आणि आपलं फोनमध्ये लक्ष असलं आणि तिने काही कारभार केला तर मग खूप हे होतं, गिल्ट होतं. त्याच्यापेक्षा म्हटलं नाही, ती झोपली असली तेव्हाच करावं. तर मग त्यामुळे कसं एडिटिंगमध्येच वेळ चालला होता. अजूनही माझे शॉर्ट व्हिडिओ येतच आहेत, ते एडिट व्हायचेच होते, आत्ता झालेले आहेत तर आता एक एक रोज येतील. आणि आता माझे सगळे दिवाळीचे व्लॉग्स येऊन गेलेले आहेत ऑलरेडी. भाऊबीजचा ब्लॉग काही यावेळी येणार नाही, कारण मी काही भाऊबीजेला गेलेली नाही आहे नागपूरला, कारण आता मी लगेच 1-15-20 दिवसात आम्ही लोक जाणार आहे लग्नासाठी, त्यामुळे मी तो ब्लॉग काही शूट करू शकणार नाही यावेळेस ब्लॉग भाऊबीजेचा. तर चला असो, मग ते पुढचं काय लग्नाचं वगैरे मी तुमच्याशी सगळं शेअर करणार आहे, बाबाचं लग्न कसं होतं काय, आणि याच्या पुढे आता माझी शॉपिंग पण सुरू होणार लग्नासाठी, ते सगळं काही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तशी शॉपिंग जी मेन होती साडीची ती झालेली आहे, मागच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही बघितलंच असणार आहे. पण आता मला काही हळदीसाठी मेहंदीसाठी ड्रेसेसचं बघायचं आहे की काय घालायचं वगैरे सगळं प्लॅनिंग करायचं आहे, त्याच्या हिशोबाने ते सगळं शॉपिंग करायची आहे. माझंच नाही तर अनायाचं, रोशनचं, सगळ्यांची शॉपिंग करायची राहिलेली आहे. लग्नाची झालेली आहे पण बाकी हळदीची मेहंदीची ही शॉपिंग राहिलेली आहे. तर हे सगळं पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आणि आजचा दिवस काय, तर आज मी अनायाचं रुटीन काय असणार आहे दिवसभराचं, प्लस माझं रुटीन काय असणार आहे, म्हणजे मी काय काय करते, ते सगळं काही या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर ना माझ्या घरातले मसाले सगळे संपलेले आहेत आणि ते केव्हाचे राहून गेले आहेत मला बनवायचे, कारण मी ना सगळं काही होममेड यूज करते, आणि म्हणजे धने पावडर, जिरे पावडर, सगळं काही मी होममेड करत असते. आणि मसाले नव्हतेच, संपले आहे, पण हे दिवाळीच्या गडबडीत काही करायला जमलेलं नाही आहे. तर आज मी ते सगळं बनवायचं ठरवलेलं आहे. तर आज अनायाला ब्रेकफास्टमध्ये काय देते, लंचमध्ये काय देते, डिनरमध्ये काय देते, प्लस मग आमचं सगळं काय करते मी, हे या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. गुड मॉर्निंग. नानू उठलेली आहे, चिकी चिकी. आता आपण चटणी टाकू बेटा तुझे, इथे बस एक मिनिट. नानूला चटणी टाकताना खूप मजा येते. कशी मजा येते? खूप मजा. टाकू दे. त्यातला एक एक पार्ट सगळ्यांचा गायब आहे. हा ना नानू, ते निवडून खेळणे काय नाही, हे खेळणे आहे तुझे, खेळणे. त्याच्यावर बघ, एलिफंट असं लावायचं असतं नानू, असं असं ना, असं लावायचं असतं. हे यू नीड टू मॅच द कलर. सकाळी नानू मस्त उठलेली, माझ्यासोबतच उठली होती. मग आता मी पण फ्रेश झाली, तिला पण फ्रेश करून दिलेला आहे, आणि फ्रेश म्हणजे तिचं डायपर वगैरे सगळं चेंज करून देते सकाळी. आणि आता तिला खेळण्यामध्ये इथे बिझी करून दिलं. मी आमचा चहा नाही, आज कॉफी बनवणार आहे. कॉफी बनवते, त्याचबरोबर तिचं ब्रेकफास्ट पण रेडी करते, तिला जायचं आहे.
आणि आता ना ब्रेकफास्ट देण्याची पद्धत थोडीशी वेगळी झालेली आहे. तिला असं काही स्मॅश करून दिलेलं आवडत नाही स्पूननी खायला, तर मी छोटे छोटे पीसेस करून देते कुठल्याही गोष्टीचे, तर तुमच्याशी पुढे ते मी शेअरच करते. गुड मॉर्निंग नानू ग, तू काय करताय? हे खेळताय तू? असं डॅडाला ओरडायचं तू? डॅडाला ओरडते. आणि किवीचे असे छोटे छोटे पीसेस मी करून घेतलेले आहे स्मॅश करून, काय तिला आवडत नाही आजकाल, तर आता तिला असं देते. आणि असं आजकाल ना चेअर मध्ये बसून वगैरे पण नसतं आमचं. असं नाही बाबी खायचं असतं. नाही नाही नाही, खा 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 बेटू, छान टेस्टी टेस्टी आहे, टेस्टी टेस्टी घे. जे पण सगळे असे सॉफ्ट वाले फ्रुट्स आहे ना, मी ते असे पीसेस करूनच देते, इवन बनाना सुद्धा. कारण आता तिला असं स्मॅश केलेलं चमच्याने भरवायला खूप त्रास होतो, ती तोंडच उघडत नाही. असं एक एक पीस दिला म्हणजे असं चेअरमध्ये पण बसवत नाही आम्ही आजकाल. असं फिरता फिरता तिला खाऊ घालतो एक एक पीस, तर तिचं तसं चांगलं जातं. म्हणून आता नवीन हे असं सुरू केलेलं आहे. आणि आता अनाया लवकरच 10 महिन्यांची होणार आहे. ती खेळायची वस्तू आहे का नानू? तुझ्या अंगावर येईन बोला तो. अगो बाई हे काय आहे? काय नानू? नानो ये कम नानो नानो हे बघ. नाही नाही काय झालं? ये 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 तू किवी का नाही खात आहे? तुला तेवढं फिनिश करावंच लागेल. येस अलेक्सा स्टॉप. आता नानूचा ब्रेकफास्ट चाललेला आहे आणि सोबतच म्हणतं इथे वेळ आहे, तर एवढ्या वेळात आपण धणे भाजून घ्यावे. मग हे थंड झाले की याचा पावडर करून घेईल. आणि नानू माझ्यासोबत खालीच बसलेली आहे इथे किचन मध्ये, ती माझ्या मागे मागेच फिरत असते. हो काय आज जरा सकाळी वेळ आहे म्हटलं, चला अंकिताच्या व्लॉगमध्ये आपणही यायला पाहिजे. आणि तिच्यासाठी बनवतोय मी साबुदाणा खिचडी. जनरली रोज ती सर्व्ह करते म्हटलं एका दिवशी आपण करायला पाहिजे. तिला नेहमी वाटतं की ती टेस्टी बनवते आणि मला वाटतं की मी टेस्टी बनवते. एखाद्या वेळेस कुणाला तरी विचारायला लागेल की खरंच टेस्टी कुणाकडून बनते ती. साबुदाणा उसळ बनवताना बरेच लोक आलू उकडून टाकतात, कुणी किसून टाकतात उसळमध्ये. मी यालाच कट करून घेतो आणि तेलात फ्राय करतो. मग तर वेगवेगळे तरीके. तर आलू कट करून रेडी झाले, आता मिरची कट करून घेऊया. म्हणजे सगळं रेडी असलं की उसळ बनायला वेळ लागणार नाही. अनायानं माझ्याबरोबर एकदम सकाळीच उठली होती, लवकर उठली आज ती. नाही तर ती मस्त 9:30 वगैरे उठत असते, 9:30 तिचा टायमिंग आहे उठायचा. तर आज लवकर उठल्यामुळे तिला झोप पण आली. तर ब्रेकफास्ट पण पूर्ण नाही केला, पण थोडंसंच राहिलं होतं. तर तिला खूप झोप आली, म्हणून तिला मी झोपवायला आली. आणि आज चक्क रोशननी व्लॉगमध्ये बोललेला आहे, तर म्हणला की ठीक आहे जोपर्यंत तिथला झोपवत तोपर्यंत मी ना उसळ बनवून घेतो. साबुदाण्याची उसळ, त्याला इकडे खिचडी म्हणतात, पण आमच्याकडे विदर्भामध्ये त्याला साबुदाण्याची उसळ म्हणतात. आणि तो म्हणला की मी बनवतो. आणि त्याचबरोबर त्यांनी ब्लॉग पण शूट केला, आय जस्ट कांट बिलीव्ह. आणि तो खूप मनापासून बनवतसुद्धा आहे. आणि हो, तो सगळ्या गोष्टींना माझ्यापेक्षा खरंच टेस्टी बनवतो. तर आता पण अनाया झोपली, त्यामुळे इथे लक्ष ठेवायला कोणीतरी लागतं. तर आता मी त्याला इकडे पाठवते आणि मी कंटिन्यू करते बनवायचं. इकडे माझं उसळ झालेलं आहे, आता ते कमी गॅसवर एकदम मस्त शिजायला ठेवलेलं आहे. कारण साबुदाणा शिजायला थोडा वेळच लागतो, तोपर्यंत मी जे धणे वगैरे भाजून ठेवले होते ना त्याचं पावडर करून घेते. म्हणजे ना कामं अशी आवरतात पटापट. ते तिकडे आहे तर रोशन पण आहे तिच्याजवळ आणि ती झोपली आहे,
तोपर्यंत इकडचं सगळं आवरून घेते. आणि आज तर पोटभर उसळ असणार, तर मला माहिती नाही आम्हाला लंचची गरज पडणार आहे की नाही. आमचं जनरली काय होतं ना, जेव्हा केव्हा आम्ही उसळ करतो आम्ही एकदम पोटभर, काही ओकेजन लागत नाही आम्हाला उसळ करण्यासाठी. आम्हा दोघांनाही साबुदाण्याची उसळ खूप जास्ती आवडते, मग आम्ही अशीच करतो. मला काल रात्री रोशनला आठवण आली म्हणून काल रात्री साबुदाणा भिजू घालून घेतला होता, आणि आता सकाळीच ब्रेकफास्टसाठीच बनवलेली आहे. पण आम्हाला लंचची गरज काही पडणार नाही असं मला वाटते. तर चला, मग आज माझा दिवस खूप फ्री आहे, मला लंच पण बनवायचं नाही आहे. पण पटापट हे पहिले धने पावडर, जिरे पावडर हे सगळं बनवून घेते आणि माझा मसाल्याचा डब्बा मस्त रेडी करून ठेवते. तर मी धने पावडर, जिरे पावडर, मसाला हे सगळं बनवून असं छान पॅक करून ठेवत असते. मग मला 4-5 महिने तरी ते मस्त जातं. ॲक्च्युली यावेळी मसाला मी नाही बनवला, माझ्या आईनेच दिला, कारण उन्हाळ्यामुळे ना शक्यच होत नव्हतं. जर तुम्हाला माहिती असेल विदर्भाचा सावजी मसाला, तर तो असतो माझ्याकडे. मी दाखवते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये, एकदम छान असतो तो मसाला, खूप टेस्टी लागते भाजीत. आणि तो मी पण घरीच बनवते, पण यावेळी काही माझ्यामुळे माझ्याने शक्य झालं नाही ते उन्हाळ्यामुळे, तर आईने मला दिलेला आहे. पण तो संपला की मीच बनवेल. तुम्हाला हवी असेल रेसिपी तर मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये, मी शेअर करेन. मसाले तर बनवून झालेले आहे, आता मसाल्याचा डब्बा भरायचा आहे. पण त्याआधी ना मी हा छान मस्त धुवून घेणार आहे. तर हा ऑलरेडी खाली झालेलाच आहे, पण काही काही थोड्या थोड्या वस्तू ज्या आहे त्या मी काढून घेते बाहेर आणि मस्त छान वॉश करते, पुसून घेते. लाकडाचं असल्यामुळे थोडंसं पुसून घ्यावं लागतं. पण त्याआधी ना आता आमचं उसळ झालेलं आहे, ते पहिले खाऊन घेते, कारण आता 10:30 वाजते आणि आमच्या ब्रेकफास्टची वेळ होऊन गेलेली आहे. तर आधी ते खाते आणि मग हे कंटिन्यू करेल. हे बघा, खूप मस्त उसळ झालेला आहे. तर आमच्याकडे उसळ कसं बनवतात याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल डिटेलमध्ये, तर मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तुमच्याशी शेअर करेन. आणि हे आमच्या दोघांसाठी मस्त उसळ घेतलेलं आहे. ॲक्च्युली आज ना नया झोपेतूनच खूप लेट उठली, किच्या जेवायची वेळ होऊन गेली. मग म्हटलं आता पहिले तिला जेवण देते आणि मगच तिची आंघोळ करून देते. तर तिला जेवणामध्ये मी आज देणार आहे, कारण ती सरळ्या खूप व्यवस्थित खाते, बाकीच्या वस्तू काही ती अजून व्यवस्थित खात नाही, कारण सवय व्हायची या बाकी गोष्टींची. तरी ती बघा, सरळ्या मी पाण्यात टाकून घेतलं, एकदम इझिली बनतं. तिची बडबड चाललेली आहे खाली आणि इथे असा एक चीज क्यूब घेते. अनायाचं जेवण बनवून घेतलं, पण ते थंड व्हायला वेळ लागतो आणि ती पण छान आपली खेळत होती मस्त. म्हटलं चला तेवढ्या वेळात आपण मसाल्याचा डब्बा भरून घेऊ. तर इथे ही हळद आमच्या शेतातलीच आहे, तर होममेड आहे माझ्याकडे सगळं काही. मग हा मसाला माझ्या आईने बनवलेला आहे, तुम्हाला जर हवा असेल तर मला नक्की सांगा हा सावजी मसाला कसा बनवायचा, याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेल. त्यानंतर मग इथे मी रेड चिली पावडर हे विकतचं आहे, थोडं रंगाचं भरलेलं आहे, कारण आमच्या घरचं जे आहे त्याचा रंग एकदम डार्क नाही, तर म्हणून बेडगी मिरची पावडर मी वापरत असते. त्यानंतर जिरे पावडरसुद्धा मी इथे घरीच बनवून घेतलेलं आहे, जिरे भाजून मग ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं. त्यानंतर हा बघा, आमच्या घरचा जो तिखटाचा रंग आहे ना तो थोडासा असा ऑरेंज येतो, तर त्यामुळे भाजी रेड येत नाही एकदम. त्यानंतर धने पावडरसुद्धा मी घरीच बनवून घेते. तर हे बघा, इथे धने भाजून घेतले छान, ते थंड होऊ दिले, ते बारीक करून घेतले मिक्सरमधून आणि एका बर्नीमध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि मग असं मी मसाल्याच्या डब्यामध्ये काढून ठेवते. त्यानंतर इथे काळी मिरीसुद्धा माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये नेहमी असतात, तर त्या इथे टाकून दिल्या. त्यानंतर मोहरी ही पण आमच्या घरचीच असते, पण यावेळी घरी नाही पिकली बहुतेक शेतामध्ये, त्यामुळे मग हे विकतची आणलेली आहे. आणि जिरं, तर हे सगळं भरून असा माझा मसाल्याचा डब्बा मस्त रेडी झालेला आहे. आता काही दिवस तरी बघावं लागत नाही, इकडे तिकडे भटकावं लागत नाही, सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात. आणि मी किचनमध्ये असेल ना तर मॅडमसुद्धा किचनमध्येच माझ्या आजूबाजूला अशा खेळत असतात. आता वाजले आहेत 5 आणि आता परत मी व्हिडिओ शूट करायला घेतला, कारण मला ना अनायाचं जेवण दिलं दुपारी आणि त्यानंतर मग इतकं डोकं दुखत होतं माझं खूप जास्ती. मग तिला आंघोळ घालून दिली, तिला रेडी केलं, तिच्या औषधी द्यायच्या तर त्या दिल्या, सगळं झालं. आणि मग मला खूपच डोकं दुखत होतं, असं वाटत झोपावं,
पण अनायामुळे काही झोपणं शक्य होत नाही, कारण ती लगेच उठलेलीच होती थोड्या वेळात, तर ती काही झोपणार नव्हती मला माहिती होतं. मी कसा बसा तिच्यासोबत टाईमपास केला, मग त्यामध्ये काही मला व्हिडिओ शूट करायला इच्छाच झाली नाही, कारण मला तिच्यासोबत खेळावं लागलं. म्हणजे दिवसभर ती खेळते, पण असं नाही ती घरात टाकलं असं खाली की ती मस्त खेळते आपली आपली, फक्त लक्ष ठेवावं लागतं. आणि रोशनचं ऑफिस सुरू होतं, त्यामुळे मी काही झोपू शकली नाही. मग म्हटलं चला ठीक आहे, ही जेव्हा झोपेल ना तेव्हा आपण झोप घेऊ, थोडं शांत वाटेल. मग मी 3:30 वगैरे झोपली, त्यानंतर मग 3:15 मी झोपली, तर 4:30-5 आम्ही मस्त झोपलो. आता छान फ्रेश झालेली आहे, एकदम असं डोकं खूप जास्ती दुखायला लागलं एवढ्यामध्ये, माहिती नाही काय प्रॉब्लेम झाली आहे, झोप होत नाही आहे की काय, म्हणजे कळतच नाही, पण डोकं खूप जास्ती दुखत आहे की फोनचा वापर जास्ती होत आहे. आय जस्ट डोंट अंडरस्टँड, कारण ना एडिटिंग वगैरे सगळं करावं लागतं, तर फोनचा वापर तर होतोच पण ऑप्शन नाही. लॅपटॉपवर करायचं म्हटलं की थोडंसं खूप जास्ती टाईम टेकिंग आहे, फोनवर हँडी असतं, वेळ मिळेल तेव्हा पटापट करता येतं. कारण अनायामुळे असं नाही ना की बसला आता कामाला, आता काम करते मी माझं लॅपटॉप घेतला, जेव्हा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल थोडा वेळ मिळेल तसं करावं लागतं, त्याच्यामुळे फोनच एक बेस्ट ऑप्शन आहे. तर माझं डोकं आजकाल ना खूप दुखायला लागलं आहे, तर मग काही नाही, मग दुपारी शूट काही केलं नाही, मग संध्याकाळी आता 5 मस्त फ्रेश झाली, तिलासुद्धा फ्रेश करून दिलं, आणि आता आम्ही चाललेलो आहे बाहेर थोडंसं म्हटलं रिफ्रेश होऊन, खालीच चहा पिऊन येऊ घरात पिल्यापेक्षा. म्हणून रोशनला पण थोडा ब्रेक आहे, तर आम्ही आता चहा वगैरे पिऊन येतो, आणि मग त्यानंतरचं काय माझं रुटीन असते तुमच्याशी मी शेअर करते. तर असंच कनेक्टेड राहा. करा क्लॅप्स करा नानू. विठ्ठल 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 विठ्ठल. काहीतरी पाहण्यात कॉन्सन्ट्रेशन लागलेलं आहे. बॉल पाहिजे, बॉल हां, घे घे तुझ्या हाताने पी. आता मस्त आम्ही वॉक करून आलो, थोडंसं रिफ्रेश वाटतंय छान. आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे, तर रोशनसाठी खूप दिवस झाले अंड्याचं भुर्जी केलेली नाही आहे, तर आता मी ती करणार आहे, एकदम क्विक होते. आणि पोळ्या करायच्या आहे, तर अनायाला सुद्धा मी पोळी देते, असंच तिला खायला देते, थोडी थोडी खायला देते, हातात देते, आणि एक एक घास सारवते, ती स्वतः पण खाते. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी की आजकाल जेव्हा पण मी गरम गरम पोळी केली ती अनायाच्या हातात थोडीशी देते, थोडीशी का होईना तिच्या पोटात जाते, आणि तिला सवयसुद्धा लागते खायची. तर चला मग आता स्वयंपाकाची पहिली तयारी करते. अनाया मस्त खेळत आहे, तिच्या जेवणाची वेळ पण थोड्या वेळात होईलच, त्या आधी सगळी प्रिपरेशन करून घेते. अलेक्सा कोणतं सांगायचं, करंट लगायला सांगायचं का? अलेक्सा प्ले करंट लगा. डॅन्शू करणार तू? पोळी खाणार? पोळी नाही ते खाते, खाऊन घे खाऊन घे खाऊन घे पद पद खा. You liked it? Soft soft hai na? You can chew, right? No, chop chop hai.
का नाही गुदरचं करते का नाही मग तू अशी का बरं करते हे गे हे गे हे गे तू ना नानू तू खाते कमी आणि फेकते जास्ती नानू बघू अनायाचं जेवण करून झालं त्यानंतर आमचं पण आम्ही जेवण करून घेतलं रोशननी पण त्याचं केलं माझं मी केलं आता ना थोडंसं आळीपाळीनं करावं लागतं आणि तसंही आज रोशनचं जेव्हा जेवण होतं ते माझं नव्हतं कारण त्यासाठी भुर्जी बनवली तर अशावेळी ना मी तूप गुळ पोळी खात असते जी की माझी खूप फेवरेट आहे नायाला खाऊ घालायला मला अर्धा पाऊण तास लागला मग 9:30 झाला माझं सगळं आवरलं खाऊन वगैरे तिथं झालं मग त्यानंतर तिला वॉकला घेऊन गेली ॲज युजल आमचा दिवस संपतच नाही वॉक झाल्याशिवाय म्हणजे दिवसभर इतकं टायरिंग असतं की संध्याकाळी असं वाटतं रिफ्रेशमेंटसाठी नाही काही तर अर्धा पाऊण तास तरी वॉक केलीच पाहिजे थोडंसं बाहेरचं बघायला तिला पण छान वाटतं आणि आम्हाला पण थोडं रिफ्रेश होतं म्हणून आम्ही वॉक करायला गेलो आणि मग ते झालं आत्ता वाजलेले आहेत 11 आणि फायनली आजचा दिवसाचा शेवट झालेला आहे तर जेवढं काही होईल ते सगळं दिवसभरात मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.